मारून पेट घेणारी ज्योत बघूया याकरता पाहिजे दोन मेणबत्त्या व काड्या पेटी पहिले आपण एक मेणबत्ती पेटवून तिच्या साह्याने दुसरी मेणबत्ती पेटवू जर का तुम्ही पाहिलं तर त्यांना टेकवावं लागतं पण एकदा पेटवली आणि विजवली तर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा परत पेटवताना पहिली मेणबत्ती पे, दुसऱ्या मेणबत्तीला टेकवावीच लागत नाही ती तर एका अंतरावरनच पेट घेते म्हणजे ज्योत एका मेणबत्तीपासून दुसऱ्या मेणबत्तीवर उडीच मारते जवळ ना बघा विझवलेल्या मेणबत्तीला पेट घ्यायला काहीच वेळ लागत नाही ती एका अंतरावरनच पेट घेते पहिली मेणबत्ती तिला टेकतच नाहीये इथे तर दोन मेणबत्त्या शेजारी शेजारी ठेवल्या आहेत पहिली जर का विजवली तर ती स्वतःहून पेट घेते परत विझवली तर तिने परत पेट घेतला ही जादू आहे का म्हणजे हिला कधीच विजवता नाही येणार का हे कशामुळे घडतंय आपण जेव्हा मेणबत्ती पेटवतो तेव्हा त्याचं मेण नस जळत मेणाचा जो गॅस बनतो तो जळतो त्याच्यामुळे जेव्हा आपण एक मेणबत्ती विजवतो तेव्हा त्याचा गॅस परत पेट घेतो नीट बघा जो मेणाचा धूर दिसतोय तोच परत पेट घेताना दिसेल ते बघा मजा आहे ना असं आपण खेळत बसू शकतो स्ट्रॉनी फुंकायचा प्रयत्न करू शकतो सगळ्या मेणबत्त्यांना पण एकीला विजवलं की ती परत पेट घेणार अख्खा दिवस बसायला लागेल ला असं